आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कर्नाटक भाजपवर दंगली संदर्भातील आरोपींचा भडीमार. चीन कडून अरुणाचल मध्ये पुन्हा आगळी. विधानसभा मतदारसंघासाठी 20,000 अधिक यंत्रे. भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा संपन्न. उन्हाळ्याच्या बरोबरीने वाढतो आहे इलेक्शन फीवर. मुख्यमंत्री बोम्मई 2 मतदारसंघातून लढणार. खानापूर मध्ये मतदारांना वाटण्यासाठीचे 7 लाखांचे घबाड जप्त. जायंट्स तर्फे शिवाजी कागणीकर यांचा सन्मान. फोटोग्राफर्स असोसिएशन तर्फे दरपत्रक. सीमा भागासाठी जन आरोग्य योजना लागू. आपल्या लाडक्या मुला मुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000 अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. Textile Mall at Tilakwadi, Belagavi. कर्नाटक विधानसभा निवडणुकीला 1 महिना उरला असताना पुणित केरेहळदीचे प्रकरण तापण्याची चिन्हे आहेत. गायीची वाहतूक करणाऱ्या इद्रिसची हत्या झाल्यानंतर काँग्रेसकडून भाजपवर दंगली भडकविण्याचा आरोप करण्यात येत आहे. पुणित केरेहळदीचे भाजपच्या अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत, मात्र भाजपने त्यांच्याशी संबंध असल्याचा आरोप फेटाळून लावला. कर्नाटकमध्ये गो तस्करीचा विरोध करणाऱ्या पुणित केरेहळदीवर इद्रिस पाशा या व्यक्तींचे लिचिंग करून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणित सध्या फरार असून त्याचे अनेक भाजपा नेत्यांसोबत फोटो व्हायरल झाल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपच्या प्रवक्त्यांनी यावर लगेच प्रतिक्रिया देऊन पुणित केरेहळदी सोबत पक्षाचे कोणतेही संबंध नसल्याचे सांगून हात झटकले. बेंगळूर जिल्ह्यात गायींची वाहतूक करणाऱ्या इद्रिस पाशाचा शुक्रवारी दिनांक 31 मार्च रोजी मृतदेह आढळून आला होता. इद्रिसचा भाऊ युनुस पाशाने इद्रिसचे लिचिंग करून त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. संघ परिवाराशी संबंधित असलेल्या पुनीतने मागच्या काही वर्षांपासून धार्मिक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतलेली असून त्याच्यावर अनेक खटले दाखल आहेत. चीनकडून अरुणाचल मध्ये पुन्हा आगळीक. गेल्या कित्येक वर्षांपासून चीनकडून सातत्याने पूर्वेकडच्या सीमा भागात भारतीय हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः अरुणाचल प्रदेशामधील सीमा भागातल्या अनेक भागांवर चीननं उघडपणे दावा सांगितलाय. दर काही महिन्यांनी चीनचे सैनिक सीमा भागातील मोठ्या दगडांवर त्यांचा अंमल असल्याचा दावा करण्यासाठी निरनिराळ्या खुनाही करत असल्याचं सांगितलं जातं. या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमधील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले असतानाच आता पुन्हा एकदा चीननं आगळीक केली आहे. अरुणाचल प्रदेशामधील
11 ठिकाणांच्या नव्या नावांची यादी चीननं जाहीर केली आहे। ही अशा प्रकारे चीननं जाहीर केलेली तिसरी यादी आहे। चीन नागरी कामकाज मंत्रालयाने रविवारी यासंदर्भात अरुणाचल प्रदेशामधल्या 11 ठिकाणांची यादी जाहीर केली आहे। यामध्ये झँगनन असं नाव देऊन तो तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। या 11 ठिकाणांमध्ये 2 खुले भूखंड, 2 निवासी भाग, 5 डोंगरावरची ठिकाणं, 2 नद्या यांचा समावेश आहे। या ठिकाणचा उल्लेख करत त्यांच्या नव्या नावांची यादीही चीनच्या नागरी कामकाज मंत्रालयाने जारी केली आहे। यामध्ये एक ठिकाण तर थेट अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरच्या जवळच असल्याचं निदर्शनास आलं आहे। विधानसभा मतदारसंघासाठी 20,000 अधिक यंत्रे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि मतदान अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रिटेक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची पहिली संगणक आधारित रँडमायझेशन प्रक्रिया पार पडली। इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्सची ईव्हीएम पहिली प्रक्रिया मंगळवार दिनांक 4 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली। जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 4,434 मतदान केंद्रे आहेत। यावेळी बोलताना जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम रँडमायझेशन करण्यात येणार आहे। त्यानंतर ही मतदान यंत्रे संबंधित मतदान केंद्रांवर पाठवली जातील। ते संबंधित विधानसभेच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा संपन्न। जैन धर्मियांचे 24वे तीर्थंकर श्री भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सवाचा सोहळा शहरात साजरा झाला। यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यामध्ये हजारो धर्मबांधव सहभागी झाले होते। मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान महावीर यांचे पूजन करून या जन्मोत्सव शोभायात्रेला प्रारंभ झाला। मध्यवर्ती महावीर जन्म कल्याणक मंडळाच्या वतीने मंगळवारी शहरात महावीर भगवान जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला। यानिमित्त निघालेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली होती। यामध्ये आकर्षक चित्ररथ यांच्यासह टिपरी पथक आणि नृत्य पथकांचा समावेश होता। त्यामुळे या यात्रेला विशेष स्वरूप प्राप्त झाले होते। संयुक्त महाराष्ट्र चौक येथील श्री हनुमान मंदिरापासून या शोभायात्रेला प्रारंभ झाला। या शोभायात्रेमध्ये बाळगोपाळ आणि युवा वर्गांचा सहभाग लक्षणीय होता। तसेच महिलांचे पथक देखील सहभागी झाले होते। भगवान महावीरांनी दिलेल्या संदेशाची शिकवण प्रसारित करण्यासाठी या यात्रेचे चित्ररथ सजविण्यात आला होता। उन्हाळ्याच्या बरोबरीने वाढतो आहे इलेक्शन फीवर। विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत। निवडणुका घेण्याच्या दृष्टीने उन्हाळ्यातील काळ सोयीचा ठरत असल्यामुळे निवडणूक आयोगाने दिनांक 10 मे रोजी मतदान आणि दिनांक 13 मे रोजी निकाल हे गणित निश्चित केलंय। यामधून आता जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे। सध्या भाजप, काँग्रेस आणि निजद यांच्यामध्ये राजकीय लढाईचे संकेत आहेत। बेळगाव तालुका भागातील 3 मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार लढा देतील हे स्पष्ट आहे। त्याचबरोबर खानापूर तालुक्यात देखील चौरंगी लढतीचे चित्र दिसणार आहे। मात्र उमेदवारांच्या निश्चितीबाबत अद्याप चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील चलबिचल सुरू आहे। भाजपचे केंद्रीय स्तरावरील मंत्री महोदयांना बेळगावात आणून प्रचाराची पहिली फेरी सुरू केली आहे। तसेच काँग्रेसच्या गोटामध्ये देखील ज्येष्ठ नेत्यांचा प्रवास सुरू झाला आहे। त्यामुळे या 2 प्रबळ राष्ट्रीय पक्षांची झुंज जिल्ह्यात दिसणार आहे। मुख्यमंत्री बोंबई 2 मतदारसंघातून लढणार। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यातील आपल्या रणनीतीत भाजप काही बदल करण्याचा विचार करत आहे। त्यानुसार बोम्मई 2 निवडणूक मतदारसंघातून लढविण्याची शक्यता आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोम्मई यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचा शिगगावी मतदारसंघात पराभव होण्याची शक्यता असल्याचे अनेक सर्वेक्षणात दिसून आले आहे। शिगगावीमध्ये पंचमसाली आणि मुस्लिम मते निर्णायक असल्याने बोम्मईंना यंदा गेल्या वेळेपेक्षा विजयासाठी अधिक मेहनत करावी लागणार असल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते। पंचमसाली समाजाचे आणखीन एक नेते माजी मंत्री विनय कुलकर्णी बोम्मईंविरुद्ध यांना रिंगणात उतरविण्याची तयारी आहे। पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की JDSचा उमेदवार जाहीर करण्यापूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे। मुस्लिम मतांचे विभाजन करायचे असल्यास निजदने मुस्लिम उमेदवार उभा करावा, तरच बोम्मईंचा विजय सुकर होईल असे भाजपला वाटते। खानापूरमध्ये मतदारांना वाटण्यासाठीचे 7 लाखांचे घबाड जप्त। खानापूर शहरातील मुख्य रस्त्यावर लोकमान्य भवनासमोर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनात मोठ्या प्रमाणात मतदारांना वाटण्यासाठी आणलेले 7 लाखांचे घबाड निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी जप्त केले। खानापूर शहरातील मुख्य रस्त्यावर लोकमान्य भवनासमोर एक वाहन संशयास्पद स्थितीत उभे असलेले निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आले। त्यांनी पोलिसांच्या मदतीने वाहनांची तपासणी केली असता त्यात खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले भाजप नेते दिलीप कुमार यांचा फोटो आणि नाव असलेल्या बॅगेत भाजप पक्षाचे चिन्ह असलेल्या वस्तू होत्या। निवडणूक
निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की बेंडीगेरे ग्रामपंचायत सदस्य संगप्पा मल्लिकार्जुन कुर्ची यांनी मिनी माल वाहनातून बेळगावातील बॉक्साईट रोडवरील बसस्थानकावरून हा माल आणला होता अशी माहिती उपलब्ध झाली आहे. जायंट्सतर्फे शिवाजी कागणीकर यांचा सन्मान. शासन वनीकरण आणि जंगल क्षेत्राची टक्केवारी खोटी सांगत आहे. वनखात्याचे जंगल क्षेत्र वाढवण्यासह रक्षण करण्याकडे दुर्लक्ष असल्याचे ज्येष्ठ विचारवंत आणि पर्यावरणवादी डॉक्टर शिवाजी कागणीकर यांनी सांगितले. मंडोळी रोड येथील गॅलेक्सी हॉलमध्ये जायंट्स मेनच्या पदग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर स्पेशल कमिटी मेंबर मोहन कारेकर, प्राध्यापक अशोक अलगोंडी, मावळते अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, मावळते सचिव मुकुंद महागावकर तसेच नूतन अध्यक्ष सुनील मुदगेकर, सचिव लक्ष्मण शिंदे होते. प्रास्ताविक मदन बामणे यांनी करून जायंट्स कार्याचा आढावा घेतला. यानंतर स्पेशल कमिटी मेंबर मोहन कारेकर यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. नूतन अध्यक्ष म्हणून सुनील मुदगेकर, सचिव लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्ष म्हणून अविनाश पाटील यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमात शिवाजी कागणीकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फोटोग्राफर्स असोसिएशन तर्फे दरपत्रक. बेळगाव शहर आणि तालुका फोटो आणि व्हिडिओग्राफर्स असोसिएशन यांच्या वतीने दरपत्रक आणि टी शर्ट वितरण कार्यक्रम मंगळवारी गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहात झाला. व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष डी व्ही पाटील, उपाध्यक्ष संतोष पाटील, सचिव संजय हिशोबकर, खजिनदार नितीन महाले तसेच छायाचित्रकार सुरेश मरकुंबी, मयूर पाटील आदी उपस्थित होते. डी व्ही पाटील म्हणाले, महागाई भरमसाठ वाढली आहे त्यामुळे फोटोग्राफी व्यवसायातील मंडळींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. कच्चा माल छायाचित्रकांचा महागल्याने आर्थिक ताळमेळ लागत नाही आहे. या सर्व बाबींचा तसेच ग्राहकांचा विचार करून नवीन दरपत्रक तयार करण्यात आले आहे. सीमा भागासाठी जन आरोग्य योजना लागू. कर्नाटक व्याप्त सीमा भागातील 865 गावातील मराठी भाषिकांना शिवसेना आणि भाजप सरकारने मोठा दिलासा दिलाय. या गावातील मराठी कुटुंबातील लाभार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणाबरोबरच तब्बल 996 उपचारांचा लाभ घेता येणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या बेळगाव, कारवार, गुलबर्गा आणि बिदर जिल्ह्यातील 12 तहसीलांमधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य गटातील कुटुंबे आणि अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा समावेश महात्मा फुले ज्योतिबा जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत काही बदल झाल्यास या गावातील लाभार्थी कुटुंबांना ते लागू होणार आहेत. या संदर्भात राज्य सरकारने सोमवारी शासन निर्णय जारी केलाय. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जड़े दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिल मिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 08312435777.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. उमेदवारी निश्चितीवरून भाजपमध्ये जोरदार खलबते सुरू झाले असून सोमवारी दिनांक 3 रोजी जिल्हा भाजप कोअर कमिटीची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये 8 एप्रिल रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले. सोमवारी बेळगाव शहर, ग्रामीण आणि चिक्कोडी या 3 संघटनात्मक जिल्ह्यांच्या स्वतंत्र कोअर कमिटीची बैठक केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि भाजपचे उपाध्यक्ष निर्मल कुमार सुराणा यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. संकम हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचाही सहभाग होता. त्याचबरोबर 11 मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार, 2 खासदार आणि 1 राज्यसभा सदस्य कोअर कमिटीच्या बैठकीत सहभागी झाले होते. बाळूमामा देवस्थान ट्रस्टींच्या 2 गटात हाणामारी. आदमापूर येथील श्री संत बाळूमामा ट्रस्टच्या शिवस्थानमधील 2 गटात सोमवारी दुपारी प्रतिभानगर परिसरात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. हातात चप्पल घेऊन परस्परांना चोप देण्यात आला. वादाबाबत कायदेशीर सल्ला घेण्यासाठी हे सर्व एकत्र आले होते, मात्र त्यांच्यातच हाणामारी झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या देवस्थान आणि नेमणुकीवरून वाद निर्माण झालाय. या वादातूनच हा प्रकार घडला. बाळूमामा मंदिराच्या ट्रस्टमध्ये गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप करत आमदापूरचे सरपंच विजय गुरव यांनी धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. बेळगावातील भाविक ज्योतिबा डोंगरावर अपघातात ठार. ज्योतिबा दर्शनासाठी बेळगावहून आलेल्या गणेश सुभाष दुराई वय 22 राहणार शिवाजीनगर या तरुण भाविकाचा पाण्याच्या टँकरखाली सापडून मृत्यू झाला. केरली ज्योतिबा गायमुख नजीक सोमवारी दुपारी हा अपघात झाला. चैत्र दर्शनासाठी बेळगाव येथील शिवाजीनगर परिसरातील 10 तरुण सोमवारी पहाटे ज्योतिबा डोंगरावर आले होते. सकाळी देवदर्शन झाल्यानंतर गणेश दुराई, त्याचा भाऊ निखिल आणि सहकारी मित्र डोंगरावर फिरण्यासाठी गेले होते. दुपारी जेवणासाठी सर्वजण पुन्हा डोंगराच्या दिशेने जात होते. टँकरवर बसण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल गेला, तो सरळ चाखा खाली सापडला. टँकरचे चाक अंगावरून गेल्याने गणेश गंभीर जखमी झाला. त्यानंतर अतिरक्तस्रावाने त्याचा मृत्यू झाला. गोजगे येथे मुख्याध्यापक SV जाधव यांना निरोप. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल गोजगे येथे नुकताच शाळेचे मुख्याध्यापक SV जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सदिच्छा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील उपस्थित होते. त्यानंतर इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आदिती बामणे हिने कार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्यमने केली. त्यानंतर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे सहशिक्षक JB मुदगेकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि फोटोपूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती यांचा परिचय SY खनुकर यांनी करून दिला. त्यानंतर सत्कार सोहळा संपन्न झाला. चोरला घाटात दरीत कोसळली कार, मात्र तिघे जण बचावले. कर्नाटक गोवा यांना जोडणाऱ्या चोरला घाटात रविवारी रात्री झालेल्या अपघातात बॅलेनो कार थेट दरीत कोसळली. या कारमध्ये तिघे जण अडकून पडले होते. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन केंद्रातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ऐन मध्यरात्री बचाव मोहीम राबवत अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून या तिघांचाही जीव वाचवलाय. अंजुना धरण परिसरात ही घटना घडली. ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. रात्री 12:20 अग्निशमन दलाला या अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर वाळपई अग्निशमन दलातील SK गावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बाबूराव गवस, सुधाकर गावकर, सोमनाथ गावकर, उमेश गावकर, फाती कलमीसकर यांचा या पथकात समावेश होता. स्पॉटलाईट आणि दोरखंडाचा वापर करत अग्निशमन दलाच्या जवानांनी कारमध्ये अडकलेल्या तिघांनाही वाचवले. रोटरी क्लबतर्फे हास्य कवी संमेलन संपन्न. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलच्या वतीने KLEच्या डॉक्टर राजशेखर हॉल बेळगाव येथे रविवारी सायंकाळी हास्यकवी संमेलन 2023 आयोजित करण्यात आले होते. देशातील सुप्रसिद्ध कवी कॉमेडियन सुनील पाल, गौरव शर्मा, महेश दुबे, डी महेश आणि ज्योती त्रिपाठी यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने संपूर्ण हाऊस प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि बेळगाव वासियांनी खूप आनंद घेतला आणि संपूर्ण कार्यक्रमात हास्य आवरता आला नाही. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कुटुंबीय आणि मित्रांसमवेत कार्यक्रमाचा आनंद लुटला. रोटरी क्लब ऑफ बेळगावचे मध्यवर्ती अध्यक्ष रोटेरियन रवी हत्तरकी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि आपल्या भाषणात रोटरी मुलींच्या मदतीसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम राबवत असल्याचे नमूद करून शौचालयाचे ब्लॉक, सरकारी शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि असे अनेक प्रकल्प राबवले जातात आणि अशा प्रकल्पांना सतत सहकार्य करण्याचे आवाहन केले. हास्य कवी संमेलन इव्हेंट चेअरमन रोटेरियन राजेंद्र देसाई यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रयदाते, प्रायोजक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. रोटेरियन श्रीधर कुकनूर यांनी रोटरी क्लब ऑफ
बेळगाव सेंट्रल क्लबच्या 2015 मध्ये स्थापनेपासून ते आजपर्यंतचे कृत्रिम अवयव, मोफत डोळ्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आनंदी शाळा इत्यादी प्रकल्पांची माहिती दिली. या कार्यक्रमाला क्लबचे सचिव रोटेरियन अमित पाटील, इव्हेंटचे सह अध्यक्ष रोटेरियन मंजुनाथ अलवानी, इव्हेंट मेंटॉर रोटेरियन अभिनंदन दरगशेट्टी, रोटेरियन भरतेश पाटील, इव्हेंट खजिनदार रोटेरियन विक्रम कोकणे, रोटेरियन आदर्श मुच्चंडी आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलचे सर्व सदस्य उपस्थित होते. प्रादेशिक आयुक्त डॉक्टर गौतम बगादी यांनी सूत्रे स्वीकारली. नूतन प्रादेशिक आयुक्त गौतम बगादी यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. येथील सहाय्यक प्रादेशिक आयुक्त नजमा पिरजादे यांनी त्यांचे स्वागत केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एमजी हिरेमठ यांची बदली झाली, त्यांच्या जागी गौतम बगादी यांची नियुक्ती झाली आहे. सोमवारी सायंकाळी त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. बगादी यांनी यापूर्वी बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. आता निवडणूक काळात त्यांना 7 जिल्ह्यातील हालचालींवर नजर ठेवावी लागणार आहे. निवृत्त मुख्याध्यापक गोविंद चौगुले यांचे निधन. मुदगे येथील प्रतिष्ठित नागरिक आणि माजी मुख्यमंत्री गोविंद नारायण चौगुले यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने काल मध्यरात्री निधन झाले. निधन समयी ते 74 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात भाऊ, 3 बहिणी, पुतणे, पुतण्या, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी जुन्या काळात खानापूर आणि बेळगाव तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून योगदान दिले असून काकती प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापक म्हणून ते निवृत्त झाले होते. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते बिरादार मास्तर म्हणून देखील परिचित होते. दस्तगीर अलवाडकर यांचे निधन. सरदार हायस्कूल ग्राउंड रोड येथील रहिवासी दस्तगीर अलवाडकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 70 वर्षाचे होते. दस्तगीर अलवाडकर यांच्या मागे एक मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. ते चांदू गल्ली जमातीचे सदस्य तसेच खडेबाजार पोलीस स्टेशनच्या शांतता समितीचे सदस्य होते. ते एक उत्कृष्ट क्रीडापटू होते. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्यावर सोमवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. खानापूरचे माजी नगरसेवक चुडाप्पा मालू गुरव यांचे दुःखद निधन. गुरव गल्ली खानापूर येथील प्रतिष्ठित नागरिक, गल्लीचे पंच, माजी नगरसेवक आणि प्रगतशील शेतकरी चुडाप्पा मालू गुरव वय 76 यांचे दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. विक्रमादित्य विराटचा आणखीन एक विक्रम. विराट कोहलीची प्रत्येक धावही विक्रमीच असते. काल मुंबई विरुद्ध झंझावाती अर्धशतक ठोकत त्याने आयपीएल मधील अर्धशतकी खेळीच्या अर्धशतकांचा नवा विक्रम केला. तो असा विक्रम करणारा आयपीएल मधला दुसरा आणि भारताचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आयपीएल मध्ये सर्वाधिक 60 अर्धशतकी खेळींचा विक्रम आहे. त्याने 4 शतके आणि 56 अर्धशतकी खेळ्या आजवर केल्या आहेत. तर विराटने 5 शतके आणि 45 अर्धशतके ठोकत हा पराक्रम केला आहे. आफ्रिकन क्रिकेटपटूंमुळे आयपीएलची ताकद वाढणार. नेदरलँड्स विरुद्धच्या वन डे मालिकेमुळे अडकून पडलेले दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू आता आयपीएलमध्ये खेळण्यासाठी भारतात दाखल झाले आहेत. यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करमसह इतर खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे गुजरात, चेन्नई, दिल्ली, लखनौ आणि पंजाब या संघांची ताकद आणखीन वाढणार आहे. नेदरलँड्स विरुद्धच्या मालिकेमुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डने आपल्या खेळाडूंना रिलीज केले नव्हते. दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू भारतात दाखल झाल्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाला सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. जगज्जेत्या झाल्या अन पगारात घसघशीत वाढ. ऑस्ट्रेलियन क्रिकेटची जगात दहशत असली तरी त्यांच्या क्रिकेटपटूंना नेहमीच पगारवाढीसाठी झगडावे लागते. पण आता त्यांच्या आनंदात आणि उत्साहात वाढ करणारी बातमी आली आहे. ती म्हणजे जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंना भरघोस पगारवाढ करण्यात आली आहे. त्यांच्या वार्षिक पगारात तिप्पट वाढ केली आहे. म्हणजे चक्क 66% वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियनने आज जाहीर केला. एवढेच नव्हे तर करारबद्ध महिला क्रिकेटपटूंची संख्याही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आजचा निर्णय बीसीसीआय आणि न्यूझीलंड क्रिकेट मंडळाच्या पगारवाढीला समोर ठेवून घेतला आहे. गेल्याच महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने T20 क्रिकेटचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन मंडळाने आपल्या महिलांना जेतेपद गिफ्ट म्हणून घसघशीत पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला. निलेश दगडेचा मुंबई श्रीवर कब्जा. 10 वर्षांच्या मेहनतीला लाभले यशाचे फळ. तब्बल 10 वर्षे अपयश, कधी गटातच बाद तर कधी गटविजेतेपद. एवढेच नव्हे तर 2 वर्षांपूर्वी जेतेपदाची हुलकावणी तरीही हिमतीने लढलेल्या परब फिटनेसच्या निलेश दगडेला यशाचे फळ लाभले. बालमित्र जिमच्या रोहन गुरव आणि यूजी फिटनेसच्या उमेश गुप्ताचे आव्हान सहजरित्या मोडीत त्याने प्रतिष्ठेच्या स्पार्टन मुंबई श्री किताबावर आपले नाव कोरले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.